नमस्कार, मी सचिन शिंदे, महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून मावळ तालुक्यात हायपरलूप नावाचा एक प्रोजेक्ट येतो आहे आणि त्या प्रोजेक्टला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर शेतकरी विरोध करताना दिसत आहे. पण हा हायपरलूप प्रोजेक्ट नक्की आहे तरी काय, या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भूमाता हायपरलूप विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ भेगडे. चला तर मग किशोरभाऊ भेगडे यांना विचारूयात काय आहे या समितीचा या प्रकल्पाला विरोध. भेगडे साहेब, नक्की हा हायपरलूप प्रोजेक्ट आहे तरी काय, आपल्या प्रेक्षकांना एकदा व्यवस्थित समजावून सांगा. तसं पाहायला गेलं तर हा हायपरलूप प्रोजेक्ट जो आहे हा जगामध्ये कुठेही अस्तित्वात नाही आहे. जिथं कुठं हा डेमो ट्रॅक म्हणून या ठिकाणी चालू आहे ते फक्त अमेरिकेत नेवाडा प्रांतामध्ये चालू आहे. 2014 हा डेमो ट्रॅक त्या ठिकाणी चालू आहे, परंतु अजूनही अमेरिका सरकारने तो प्रोजेक्ट पूर्णपणे अस्तित्वात आणलेला नाही आहे. महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जाऊन त्या कंपनीबरोबर एक जो करार केलेला आहे आणि एक स्वप्न दाखवलेलं आहे की पुणे मुंबई हे अंतर फक्त तुम्हाला 15 मिनिटात त्या ठिकाणी जाता येईल आणि ह्या मार्गावरती खरं तर त्यांचा सर्वे चालू आहे की एकूण किती प्रवासी आहेत आणि ह्या प्रवाशांना कसा फायदा होईल, मुंबई पुण्याचं अंतर कसं तुम्हाला कमी वेळेत पार पाडता येईल. त्याचप्रमाणे जी 19/1/2019 रोजी जी एक PMRDने नगरपालिके दैनंदिन सकाळमध्ये जी एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलंय की ITNs आणि तुमचे ॲटोमोबाईल सेक्टरसाठी पायाभूत सुविधा म्हणून आम्ही हा हायपरलूप प्रोजेक्ट मावळमध्ये पहिला डेमो ट्रॅक करतो आहे. आणि हायपरलूपचं जो प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी आत्ता कुठल्याही शेतकऱ्याशी संवाद न करता जे नागरिक या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे समन्वय न करता, त्यांना विश्वासात न घेता हा डेमो ट्रॅक त्या ठिकाणी चालू होणार होता. पण मुळात तर वेगळ्याचा विषय असा आहे, हायपरलूप जो आहे तो मुंबई ते पुणे आहे. मुंबई ते पुणे जेव्हा तो हा प्रोजेक्ट होतो आहे तेव्हा मुंबई ते पुण्यापासून कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही आहे, मग मावळातीलच विरोध का? तसं पाहायला गेलं तर आजपर्यंत अनेक प्रकल्पांसाठी मग त्याच्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये विविध धरणं झालेले असतील, DRDOचे मिसाईल प्रोजेक्ट असेल, किंवा तुम्ही आता पाहता की रेड झोनचा प्रश्न मावळामध्ये सुद्धा खूप गंभीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेसुद्धा मावळातनं गेलेली, रेल्वेसाठी जमिनी शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक्सप्रेस हायवेला भूसंपादन झालेलं आहे आणि आजही MSRDCनी ह्या एक्सप्रेस हायवेच्या लगत अनेक शेतकऱ्यांच्या जागा ह्या तशाच अडकून ठेवलेल्या आहेत आणि MSRDCसुद्धा त्या जागा पूर्णपणे वापरत नाही आहे, फक्त त्या सातबाऱ्यावरती MSRDCचं नाव ठेवलेलं आहे. आणि आता नवीन हा जो प्रोजेक्ट हायपरलूपचा जो येतो आहे तो ह्या शेतकऱ्यांच्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन घेऊनच त्या ठिकाणी तयार होणार आहे. ह्याच्या पूर्णपणे मावळ तालुक्यातील शेतकरीच भरडला जाणार आहे आणि ह्याच्यामुळं ह्या अन्यायाची भावना लक्षात आल्यामुळं आणि तुम्ही अजून एक पहा की मावळ तालुक्यामध्ये विविध MIDC आलेले आहेत, काही जागा संपादित झालेल्या आहेत आणि मावळ तालुक्यातील भूमिपुत्रांना त्या ठिकाणी कुठंही नोकऱ्यांसाठी घेत नाही आहे, त्यांना रोजगार मिळत नाही आहे. ही वस्तुस्थिती असताना एक अन्यायाची भावना या मावळ तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाहेब, जर या प्रकल्पाला शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर तुमच्या संघटनेचा या प्रकल्पाला विरोध नसेल का? मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की मोबदल्याचा इथं प्रश्नच येत नाही आहे, कारण मोबदला हा वन टाईम येणार आहे तुम्हाला, परंतु तो वन टाईम आलेला पैसा हा आम्हाला किती दिवस पुरेल, कारण लोकांच्या भौतिक गरजा वाढता येते आणि स्वतःसाठी खर्च करण्याची वृत्ती वाढते
आणि शेतकऱ्यांना एक वाटतंय की आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी जपून ठेवलेली जमीन त्यांच्या आठवणीसाठी काय व्हायना पण आपल्याला ठेवली पाहिजे, राखली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा ही जमीन ठेवली गेली पाहिजे. कारण त्याच्या पाठीमागचं एक असं विषय आहे की त्या शेतीवर तुम्हाला शेतीपूरक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी करता येतात. उदाहरणार्थ दूधधंदा असेल, पोल्ट्री फार्म असेल. आज तुम्ही पाहता की मावळामधनं परदेशात गुलाबाची निर्यात होती. असे शेतीपूरक व्यवसाय जर वाढायला लागले तर निश्चितच त्यापासून तरुणांना, जे विशेष म्हणजे बेरोजगार तरुणांना, जास्तीत जास्त त्या ठिकाणी उत्पन्न मिळवता येतं, रोजगार मिळवता येतो. आणि आज कुठल्याही नोकरीची हमी कोणीही देऊ शकत नाही आहे. आणि हे अक जरी खरं असलं की शेतीपासून शाश्वत उत्पन्न नाही आहे, परंतु आम्ही एक एकर जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये 10 गुंठे वेगळ्या भाजीपाल्याचा प्रयोग करू, 10 गुंठे वेगळ्या भाजीपाल्याचा प्रयोग करू, असे 10-10 गुंठे जर आम्ही प्लॉटिंग केले आमच्या जमिनीचे आणि त्याच्या माध्यमातून जर आम्ही वेगवेगळा भाजीपाला पिकवला तर निश्चितच आम्हाला एक ना एक भाजीपाल्यामध्ये किंवा उत्पादनामध्ये, शेती उत्पादनामध्ये त्याचा फायदा होईल आणि आमचा घर खर्च तरी चालू शकतो, आमचा प्रपंच चालू शकतो, उदरनिर्वाह होऊ शकतो. आणि ह्याच्यामुळंच या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तुम्ही 10 कोटी नाही 50 कोटी रुपये एकरी बाजार दिला तरी आम्हाला तो नको आहे. कारण आजपर्यंत शेतकऱ्यांनी कष्ट करूनच खाल्लेलं आहे आणि इथून पुढेही कष्ट करण्याची तयारी. पण वेगळे साहेब, मुळात मावळातली किती जमीन जाते या प्रकल्पासाठी एकूण? आज जर तुम्ही पाहिलं तर मावळातली जमीन जी जाते ना, ह्याच्यामुळं आहे ना शेतकरी आज उद्ध्वस्त होणार आहे. मग तुम्हाला हा जो हायपरलूपचा प्रोजेक्ट आहे हा एखाद्याचा ड्रीम प्रोजेक्ट असू शकतो, परंतु आपल्या ड्रीमसाठी लोकांची घरं उद्ध्वस्त करायची का? हा मी प्रश्न या हायपरलूप तयार करणाऱ्यांना विचारतो की किती संसार उद्ध्वस्त करणार तुम्ही या हायपरलूपसाठी? मी आत्ताच सांगितलं की शेतकऱ्यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह या शेतीवरती अवलंबून आहे. आजपर्यंत इतक्या जमिनी गेल्या, आता थोडीफार राहिली असेल ती तरी आपल्या ठेवायची आणि बाकीचा आपला प्रपंच चालवायचा, मुलाबाळांना त्याच्यातून पुढं कसवकष्टाने त्याच्यातून उत्पन्न घेता येईल, एवढी त्या मग शेतकऱ्यांची भावना आहे. पण आता मुळात तुमच्या संघटनेची मुख्य मागणी काय? आमच्या शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की हायपरलूप प्रोजेक्ट हा जो आत्ता ह्या सरकारने जो इथं आणलेला आहे तो आत्ता डेमो ट्रॅक या ठिकाणी जवळपास 11 ते 12 किलोमीटरचा होतो आहे. तो गौंजे ते उर्शे या ठिकाणी होतो आहे. हा डेमो ट्रॅक होत असताना शेतकऱ्यांची एकही इंच जमीन आम्ही त्या हायपरलूप या नवीन प्रोजेक्टसाठी देणार नाही, एवढं आमचं शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे. या हायपरलूपमुळं शेतकऱ्यांची जमीन तर जाणार आहे, परंतु काही नागरी वस्ती त्यामध्ये बाधित होणार आहे. मग अशा लोकांची घरं उद्ध्वस्त करून तुम्ही काय विकास साधणार, हा आमचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आम्हाला असला हा विकासाने भकास होणारा प्रदेश नको आहे, म्हणून आमचा या प्रोजेक्टला विरोध आहे. बेगडे साहेब, गेल्या अनेक दिवसापासून या प्रकल्पावरती तुम्ही PMRDचे अधिकारी असतील, कलेक्टर असतील, यांच्याबरोबर मीटिंग करताय, वेगळे हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग काढताय, यातून तुम्हाला त्यांच्याकडून काय आश्वासनं भेटले? कारण तुम्ही रास्ता रोको आंदोलन करणार होते, तेही आता टळलं आहे, तर तुम्हाला नक्की सरकारकडून काय आश्वासनं भेटले? मी सर्वप्रथम आपणाला आणि जनतेला याद्वारे एक संदेश देऊ इच्छितो की आम्ही जे आज 7 तारखेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर म्हणजे एक्सप्रेस हायवेवर जे रास्ता रोको आंदोलन करणार होतो हे आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. तात्पुरतं, कारण आत्ता आमची गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी PMRDचे आयुक्त गीते साहेबांबरोबर जी चर्चा झाली शेतकऱ्यांची, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना सेवा रस्ता देऊ आणि त्या सेवा रस्त्यातनं आम्ही हायपरलूप प्रोजेक्ट तयार करू. परंतु त्यांची सेवा रस्ता देण्याची जी घोषणा आहे, जे स्वप्न दाखवतायत, हे खरं तर 1995 साली जो पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग झाला होता
त्याच वेळेस तो शेतकऱ्यांसाठी सेवा रस्ता द्यायला पाहिजे होता आणि तसंही ते IRB-वाल्यांनी दिलेलं नाही आहे. आणि मग आत्ता आम्हाला हे सेवा रस्त्याचं गाजर का म्हणून त्यांचाही गोष्टी काही आमच्या लक्षात आल्या की सेवा रस्त्याच्या नावाखाली जर हे आमच्या जमिनी हडपोपात असतील तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही. आम्ही त्यावेळेस कडाडून त्यांना विरोध केला. त्यानंतर त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही जे आहे हायपरलूपचं प्रकल्प जो डेमो प्रोजेक्ट आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो MSRDC जागेतनंच त्या ठिकाणी करण्यात येईल. तर आज मी तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस आयुक्त गीते साहेबांनी सांगितलं की यामध्ये महाराष्ट्र सरकारची एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे, परंतु मी असं विचारतो जर हा डेमो ट्रॅक 3000 कोटीचा असेल तर हा डेमो ट्रॅक फक्त डेमो म्हणूनच राहणार का? हा पुढं गेल्याशिवाय राहणार नाही आहे. आमच्या मावळ तालुक्यातील लोणावळ्यापर्यंतचे अनेक शेतकरी यामध्ये बाधित होणार आहे. हे सगळेजण आम्ही एकत्र येऊन खरं तर या प्रकल्पास विरोध केलेला आहे, कारण फक्त गौंजे ते उर्शी दरम्यानच्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न नाही आहे, पूर्णपणे मावळ तालुक्यातील सर्व जनतेचा आणि नागरी वस्त्यातील सामान्य नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तुम्हाला काय वाटतं ना की कोणाच्या हितासाठी हा प्रकल्प चालला? आता तुम्ही एक लक्षात घ्या, पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्प असं गोंडस नाव दिलं आहे त्याला, परंतु हा प्रकल्प आत्ता डेमो ट्रॅक कुठं होतोय? गौंजे ते उर्से, ह्याच्यामध्ये गौंजे ते उर्से हा फक्त 11 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे डेमो ट्रॅक, हा ट्रॅकमध्ये तुम्ही हायपरलूपचा स्पीड किती ठेवणार आहे? कारण आम्ही यूट्यूबला ज्यावेळेस ही माहिती पाहिली तर हायपरलूपचा मॅक्झिमम स्पीड हा 1200 किलोमीटर पर आवरचा आहे. आता तुम्ही मला सांगा, 1200 किलोमीटर पर आवरचा जर स्पीड आहे मग तुम्ही 11 किलोमीटरवर एक स्टेशन का करता? ते कुणाला डोळ्यापुढं ठेवून करता? कुणाच्या हितासाठी ते तुम्ही करता? मग हा डेमो ट्रॅक तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही जिथं तुमचं कुणी आडवं येणार नाही, म्हणजे जर तुम्ही समुद्रासारख्या ठिकाणी केला, आज हा जो डेमो ट्रॅक होत असताना पुणे ते मुंबई, परंतु आज मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या आपल्या 2-व्हीलर 4-व्हीलर व्हेकल्स आहेत ह्यांच्यामध्ये बघा तुम्ही, ह्यांची बॉडी म्हणजे जे ह्याचे जी चासी आहे ह्या गाड्यांची ही सुद्धा खराब होण्याचं प्रमाण तुम्ही पाहता की 10 वर्षांनी ह्या गाड्या ह्या स्क्रॅपमध्ये जातात. मग हा जो पूर्णपणे SS Steel जर हा डेमो ट्रॅक किंवा हा जो हायपरलूप प्रकल्प होणार आहे हा खरोखरच ह्या मुंबईच्या खाऱ्या वातावरणात दमट हवामानात टिकल का नाही हे खरोखर पाहणं महत्त्वाचं आहे. खरं त्या ठिकाणी हा प्रकल्पची डेमो ट्रॅक होणं गरजेचं आहे, त्या वातावरणात हा डेमो ट्रॅक टिकल का नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज अमेरिकेचा सुद्धा जो डेमो ट्रॅक आहे हा नेवाडा प्रांतामध्ये आहे, तो काही समुद्राच्या कडेला नाही किंवा समुद्रात नाही आहे. हा डेमो ट्रॅक तिथं चालला आहे म्हणून आपल्या इथं चालेल अशी अपेक्षा किंवा असं कोणी विश्वास ठेवू नये. आणि आज ह्या कंपनीला जे दाखवण्यात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला ही जागा देऊ, परंतु पूर्णपणे शेतकऱ्यांचा ह्या सेवा रस्त्याला सुद्धा आणि ह्या हायपरलूपला पूर्णपणे विरोध आहे. त्या जो मार्ग दिलाय आपला उर्शी ते गौंजे तो मार्ग देण्यामागचं एक प्रमुख कारण आहे तो जो प्रकल्प चालतो तो सरळ रेषेत चालतो. तुम्ही जर त्याचं नेट नकाशे जर पाहिला सरळ रेषेत म्हणजे तुम्ही एकदम सरळच रेष, मग त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला हे नको आहे, बरोबर ना? परंतु तुम्ही जर त्याचा नकाशा जर पाहिला मुंबईपर्यंतचा तर निश्चितच तुमचं जी मिळालेली माहिती ती खोटी ठरल्यास हे होईल की मदत होईल, कारण ते खरी माहिती जर घेतली, आम्ही सुद्धा माहिती घेतली, तर त्याच्यामध्ये सरळ असा तो हायपरलूप प्रकल्प तिथं नाहीच आहे, कारण
तो कुठंतरी वळवण्यात आलेला आहे, त्याचा स्पीड कमी ठेवण्यात आलेला आहे. अहो मग तुम्हाला एक सांगा, जर मुंबईला 15-20 मिनिटात जायचंच आहे, एखादा पुणे स्टेशनच्या माणसाला मुंबईला जायचं आहे, तो मावळात येण्यासाठी 1 तास खर्च करत आणि तिथून पुढं 15 मिनिटांनी मुंबईत पोचत, पण तोच पुण्यातला माणूस एअरपोर्टवरनं 1/2 तासात मुंबईला जाईल. मावळातला सर्वसामान्य शेतकऱ्याला जरी कुठं जायचं असेल तरी तो कुठं येईल, पुण्याला जाईल आणि जगाच्या पाठीवरती कुठंही प्लेनमध्ये जाईल. तसंच आता मावळाच्या खालोखाल 25-30 किलोमीटरवरतीच नवी मुंबईत एक नवीन एअरपोर्ट तयार होते, ते सुद्धा अवघ 25-30 किलोमीटरवरती आहे. एवढं साधनं जवळ असताना तुम्हाला हायपरलूपची आवश्यकता कोणासाठी आहे, हाच आमचा प्रश्न आहे की हा कोणाचा डेमो प्रोजेक्ट आहे तो तुम्ही आमच्या. मी तुम्हाला तेच विचारतोय की नक्की कोणाचा आहे. मी सरकारला तेच प्रश्न विचारतो की हा डेमो ट्रॅक तुम्ही कोणासाठी आणताय आणि मावळच्या माथी मारताय, मावळच्या नागरिकांना उद्ध्वस्त करताय, घरादार उद्ध्वस्त करताय, हा प्रश्न आमचा शेतकऱ्यांच्या वतीनं मी सरकारला विचारतो, तुम्ही कशासाठी आणि कोणासाठी. म्हणजे काही झालं तरी हा प्रोजेक्ट मावळ तालुक्यातून जाणार नाही असं स्पष्ट होत आहे. काही झालं तरी आम्ही 1 इंच जमीन ह्या प्रोजेक्टला देणार नाही, हे नक्की. मग भाऊ, ह्या प्रोजेक्टचं भविष्य काय आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने? मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत हायपरलूप प्रोजेक्टसाठी मावळातील शेतकरी 1 इंच जागा देणार नाही. म्हणूनच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ह्या हायपरलूप विरोधात जे आज जन आंदोलन होणार होतं हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. जर आमची अशी भावना झाली आणि आम्हाला कधी जर असं वाटलं की अरे बाबा आपल्याला फसवलं जात आहे आणि आपल्यावर अन्याय होतो आहे, आपल्याला अंधारात ठेवून हा का प्रोजेक्ट जो आहे आपल्या माथी मारलं जात आहे, तर त्यावेळेस नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की ह्या हायपरलूप प्रोजेक्टमधनं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निर्माण होणार आहेत ह्याच्यामुळं अनेक म्हणजे आजार आणि बाकीच्या जे विकृती या ठिकाणी येणार आहे, मानवी शरीराला अत्यंत घातक आहे. आणि हे रेडिएशन्स काय परिणाम करतं ह्याच्यासाठी तुम्हाला 10 वर्ष लागणार आहेत, ते लगेच तुमच्या लक्षातही येणार नाही. त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट जे होणार आहेत ते 10 वर्षानंतर जाणवणार आहेत. त्याच्यामुळं पर्यावरण वाचवायचं असेल तर निश्चितच हा प्रोजेक्ट आपल्या भारतासाठी हितावह नाही आहे. आणि त्यासाठीच आणि शेतकऱ्यांवरच्या अन्यायासाठीच आम्ही हा प्रोजेक्ट मावळमध्ये होऊ देणार नाही. म्हणजे सरकार जो हा एवढा मोठा प्रोजेक्टचा घाट आपल्या मावळातून घालतोय त्या प्रोजेक्टचं भविष्य अंधारात आहे हेच म्हणता येईल? अंधारात आहे का उजेडात आहे हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारायचा आहे आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. हा प्रोजेक्ट कोणासाठी का व कशासाठी? तर हे होते किशोरभाऊ बेगडे. शेतकऱ्यांना सरकारतर्फे काही आश्वासनं देण्यात आलेत, त्यापैकीच एक म्हणजे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 1 इंच जागा घेतली जाणार नाही. जर सरकारने हा शब्द पाळला नाही तर कृती समितीच्या वतीने, भूमाता कृती समितीच्या विधीने या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात येईल, पुन्हा स्थगित केलेलं आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं करण्यात येईल असा इशारा आता किशोरभाऊ भेगडे यांनी दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडतो की या प्रकल्पाचे सरकारला परिणाम भोगावे लागतील हेच पाहणं आता उचित ठरेल. कॅमेरामॅन दत्ता म्हाळसकर सोबत मी सचिन शिंदे.